महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने पुनश्च सोमवारी आपला मोर्चा नई जिंदगी चौक परिसरात वळवून रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणा हटवली. नई जिंदगीत जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील दोन्ही बाजूचं अतिक्रमण महापालिका हटवत आहे. गेल्या शुक्रवारी इथं जवळपास 40 जणांची अतिक्रमण हटवण्यात आली. त्या दिवशी अनेकांनी 2 दिवस द्या, आम्ही अतिक्रमण रिकाम करू असं सांगितलं. दरम्यान सोमवारी सकाळी पुन्हा जैसे ते स्थिती दिसल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी बनसोडे यांनी मोहीम हाती घेतली. कट्टे, दुकानासमोरचे शेड, अनधिकृत खोकी हटवण्यात येत आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेत कोणी अडथळा आणला तर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा बनसोडे यांनी दिला.